साधी माती जरी विकायला सुरुवात केली तरी मातीचा पण एक ब्रँड होतो. कुठलाही व्यवसाय चालू करा तुम्ही, त्याचा ब्रँड नक्कीच होईल. आणि जेव्हा ब्रँड होईल तेव्हा प्रगती आपोआप होईल, आणि जेव्हा प्रगती होईल त्याच्यासोबत पैसाही आपोआप येईल. मनीषाताई, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, मी मनीषा सीताराम घुले, राहणार बेलगाव, तालुका केज, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम, शिक्षक कॉलनी केज. हा जो पेटीकोट तयार करण्याचा कारखाना आहे, हा सुरू करावा हे कसं सुचलं किंवा या व्यवसायाकडे कसं वळलात? एक स्त्री म्हणून स्वतःकडे बघताना आणि हजारो महिलांसोबत काम करत असताना असं लक्षात आलं की म्हणजे जी बाई पैसा कमवत नाही किंवा ज्या बाईला रोजगाराचं साधन नाही तिला कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं हे मी जवळून बघितलं. आणि बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, खूप साऱ्या महिला ऊसतोडणीसाठी जातात, म्हणून सोपं काहीतरी करावं जेणेकरून ह्या महिलांना त्याच्यातून रोजगार पण भेटल आणि एक डिग्निटी असेल, एक आत्मसन्मान असेल त्याच्यामध्ये. पेटीकोटी एक अशी साधी गोष्ट आहे जे साडीसोबत आपण घालतो, त्याला परकर पण बोललं जातं, जो घालतो त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की जे फक्त टिपा मारलं किंवा थोडंसं टेक्निकल काम आलं तरी होऊन जातं. म्हणून पेटीकोटकडं मी जास्त ओळे, कारण आमचं जे काम आहे ते जास्तीत जास्त 10वी शिकलेल्या, नाही शिकलेल्या किंवा कमी शिकलेल्या 7वी 4वी अशा महिलांसोबत आहे. मग पेटीकोटचं माप घेणं किंवा टिप मारणं हे खूप सोपं काम आहे, म्हणून आम्ही 18 हा व्यवसाय आम्ही चालू केला. आपला जो हा पेटीकोट तयार करण्याचा कारखाना आहे, आपल्याकडे किती प्रकारचे पेटीकोट बनतात? पेटीकोटचे तसे प्रकार बघायला गेले तर खूप सारे आहेत, पण आपण जास्तीत जास्त मागणी आहे त्या पद्धतीने पेटीकोट बनवतो. पट्टीचा पेटीकोट असतो, कळीचा असतो, झालरचा असतो. काही जणांना ओव्हरलॉकचे पेटीकोट आवडतात, काही जणांना विदाऊट लागतात, काही जणांना डबल टिपचे लागतात, काही जणांना सिंगल टिपचे लागतात, असे वेगवेगळे प्रकार असतात. पण आपल्याला जी ऑर्डर भेटते त्यानुसार मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवतो. पण त्याच्यामध्ये कपड्याचे बी आणखीन वेगवेगळे प्रकार असतात, जसं अप्सराचा कपडा असेल, गोल्डचा कपडा असेल किंवा कोहिनूरचा असेल, किंवा ज्यानं जशी ऑर्डर मागितली आणि ज्याला ज्या कपड्यामध्ये अपेक्षित आहे त्या कपड्यामध्ये आपण त्यांना पेटीकोट बनवून देतो. त्याच्यामध्ये कलर चॉईस पण त्यांची असते. जास्त बघायला गेलं तर ब्लॅक, व्हाईट, रेड कलरचा असेल, गुलाबी कलरचा असेल, तर अशा पद्धतीचे पेटीकोट जास्त जातात. पण आता आपण बघतो की प्रत्येक साडीवरती वेगळा पेटीकोट पाहिजे, मग त्याच्यानुसार जशी मागणी येईल आपल्याला त्या पद्धतीने आपण वेगवेगळं त्यांना बनवून देतो. आपल्याकडे पेटीकोट तयार करण्याचं काम कशा पद्धतीत चालतं किंवा त्या काम करण्याची पद्धत कशी? सर, कंपनीतून बाहेरून आम्ही गट्टेची गट्टे कपड्याचे मागवतो आणि ते मागवलेले कपडे आम्ही त्याच्यासाठी एक पट्टीचं माप तयार केले. त्याच्यामध्ये आम्ही 38 असेल, 40 असेल, 42 असे माप करून ठेवले. त्याच्यामध्ये ते भिंतीला अडकवलेलं आहे, त्याच्यामध्ये कपड्याची घडीही घातली जाते आणि करेक्ट माप तिथंच होतं. मग ते घातलेली घडी आम्ही टेबलवरती हातरतो, त्या मापाचा टेबल, पट्टी असं आम्ही करून घेतले. त्याच्यावरती हातरल्यानंतर 50 ते 100 पेटीकोट एका वेळेला ती मशीन कट करते, त्या पद्धतीनं ते कट केलं जातं. तर त्याच्यामध्ये इतका सुद्धा कपडा वायाला जात नाही त्या मापामध्ये, किंवा इतकं सुद्धा परकरचं माप इकडं तिकडं होत नाही. मग हे जे कट केलेले पेटीकोट आहेत, एकतर काही महिला इथं येतात, 20-25 महिला इथं येतात, त्या इथं दररोज शिवतात, पण त्याच्याही पेक्षा 250 जवळपास महिला ह्या घरी घेऊन जातात शिवण्यासाठी. मग ते प्रत्येक शनिवारी कच्चा माल पण घेऊन जातात शिवण्यासाठी आणि शिवलेला माल त्या इथं आणून देतात. परत इथं आणल्यानंतर मग जशी ऑर्डर असेल आम्हाला, समजा जर ओव्हरलॉकची ऑर्डर असेल तर इथं परत ओव्हरलॉक केलं जातं पेटीकोटला, किंवा पट्टी पाहिजे असेल तर पट्टी बसवायचं काम पण इथं केलं जातं पेटीकोटला. मग त्याच्यानंतर तो पेटीकोट प्रेस केला जातो, इस्त्री केली जाते त्याला. आणि मग जसे कलर आहेत, म्हणजे एका गट्ट्यामध्ये 12 प्रकारचे कलर, असे 12 कलरचे गट्टे बांधले जातात, पॅक केले जातात व्यवस्थित. आणि मग जशी ऑर्डर आहे आमची, जशी ऑर्डर त्यांनी मागितली त्यानुसार आम्ही पार्सल देतो. एक महिला एका दिवसाला किती पेटीकोट शिवते व एक साधारणतः महिन्याचं उत्पन्न किती असेल त्या महिलेचं? सर बघा, एक फक्त कट केलेल्या पेटीकोटला तिला टिपा मारायच्यात आणि खूप सोपं काम आहे, असं काही जास्त किचकट नाही.
कट करून आपण इथूनच देतो. मग एक बाई 38 ते 40 पेटीकोट एक 10-10:30 ती सकाळी बसली तर 5 वाजेपर्यंत ती 38 ते 40 पेटीकोट तिचं घर तिचं मुलं बाळ सांभाळून आरामात शिवते. आणि एका पेटीकोटसाठी आपण 7-8 रुपये मानधन तिला देतो, म्हणजे 300 ते 280 तिला रोजचा रोजगार भेटतो. महिन्याचं हे जर केलं तरी 8-9 हजार रुपये मंथली तिला भेटतात एकदम आरामात. आपल्याकडे जो हा पेटीकोटचा तयार झालेला माल आहे तो कुठं कुठं विकता किंवा त्याच्या बाजारपेठेविषयी काय सांगाल? उस्मानाबाद असेल, बीड असेल आणि लातूर असेल, औरंगाबाद आणि पुणे या ठिकाणी वेगवेगळ्या मॉल सोबत पण आम्ही टाईप केलेले. त्यांच्या जशा ऑर्डर येतात आम्हाला तशा पद्धतीने आम्ही त्यांना हा पेटीकोट पुरवतो. आता लातूरचे डीलर आहेत, बलाईवाल्याला कळपचे आपलाच पेटीकोट जातो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डीलर सोबत पण टाईप केलेले ते पण हे करतात. तर एवढंच नाही तर काही दुकानदार तर कपडा पण आम्हाला आणून देतात. कातर आमची शिवण्याची जी पद्धती आहे किंवा फिनिशिंग जी आहे ती खूप छान आहे, त्याच्यामुळं त्यांचे पण पेटीकोट आम्ही शिवून देतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केट उपलब्ध करायचं काम आम्ही करतो. आणि भविष्यामध्ये आमचा विचार आहे की इथल्या महिलांनी किंवा बीड मधल्या महिलांनी शिवलेला पेटीकोट, ऊसतोड कामगारांच्या महिला असतील किंवा एकट्या महिला असतील, यांनी शिवलेला पेटीकोट पूर्ण महाराष्ट्रात कसा जाईल असं आम्ही एक प्लॅनिंग करतोय भविष्यात. आपण जो हा पेटीकोट शिवता त्याला जो लागणारा कच्चा माल आहे तो कुठून खरेदी करता आणि त्याच्या दराविषयी काय सांगाल? तर तसं बघायला गेलं तर दर सतत बदलत राहतात, म्हणजे आजचा भाव उद्या नसतो किंवा उद्याचा भाव आज नसतो. पण आम्ही सहसा राजस्थानमधून बलोत्र्यावर कपडा मागवतो, सुरतहून मागवतो, आणि मग जर तिकडून कपडा यायला वेळ लागला तर आम्ही सोलापूरहून देखील कपडा आणतो. वेगवेगळे कपडे मागवावे लागतात, जसे ऑर्डर असेल अप्सराचा असेल, कोहिनूरचा असेल किंवा गोल्डचा असेल, तर रेट बघायला गेलं तर 38 रुपयापासून 45 रुपये किंवा 52 रुपये 55 रुपये असे पण रेट आहेत. म्हणजे जशी क्वालिटी आपण कपड्याची घेतो तसे वेगवेगळे रेट आहेत, रेट बदलत राहतात, त्यानुसार आपल्याला घ्यावं लागतं. अशा पद्धतीनं 2-3 ठिकाणावर आम्ही माल खरेदी करतो. एखाद्या महिलेला हा पेटीकोट शिवण्याचा जर व्यवसाय करायचा असेल तर तिनं काय केलं पाहिजे किंवा तिच्या प्रशिक्षणाबद्दल आपल्याकडे व्यवस्था आहे का? हो, एखाद्या बाईला किंवा स्त्रीला किंवा गरजू कुटुंबाला कोणी असेल त्यांना जर हा व्यवसाय चालू करायचा असेल, पेटीकोटचा व्यवसाय हा खूप सोपा आहे किंवा ती काही नाचणारी वस्तू नाही आणि लागणारी वस्तू आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये पेटीकोट हा लागतो, किती काम केलं याच्यामध्ये तरी कमी पडतं, पण सोपा पण आहे. आणि ज्या महिलेला किंवा ज्या बाईला सुरू करायचंय तिला आपण प्रशिक्षण देतो आपल्या ठिकाणी. प्रशिक्षण म्हणजे काय, एक महिनाभरातली गोष्ट आहे, म्हणजे कट करण्यापासून पेटीकोट शिवेपर्यंत तिला टीप मारता आली, साधी मशीन जरी चालवता आली तरी पेटीकोट शिवता येतो. तर आपण सकारात्मक चर्चा करू शकतो, तिला मदत आपण करू शकतो. आपण शेकडो महिलांना रोजगार दिला किंवा त्या महिलांना त्यांच्या पायावर उभा केलं तर या सर्व व्यवसायामधून आपलं महिन्याकाठी मिळणारं निव्वळ उत्पन्न किती आहे? मुळातच कसं आहे बरं का सर, म्हणजे ज्या महिलांना आपण स्वतःच्या पायावरती उभं केलं किंवा त्यांना रोजगार दिला त्या स्वतःच्या पायावरती उभ्या, त्याच्यातच एक खूप मोठा आनंद आहे. राहता राहिला माझ्या मानधनाचा किंवा आम्हाला काही युनिटला आमचं उत्पन्न मिळतं त्याचा प्रश्न. तर जसा पेटीकोट असेल किंवा जशी डिझाईन असेल त्या पद्धतीनं वेगवेगळ्याच्यानुसार मिळतात. आमची विक्री 40 ते 50-60 हजार पेटीकोटची असते महिन्याला, किंवा 40 हजार तर जातातच जातात. म्हणून मग एक 50-55 किंवा 60 हजार कधी कधी 40 पुढेच आम्हाला याच्यामध्ये उत्पन्न मिळतं महिन्याला. आणि मी काय पूर्णपणे याच्यावरती नाहीये किंवा सगळा वेळ माझा याच्यामध्ये नाही देत, पण जो वेळ माझा त्याच्यामध्ये देते त्याच्यासाठी मी स्वतःला हे करते की हे जे उत्पन्न आहे ते खूप मोठं आहे माझ्यासाठी, त्याच्यामुळं तो जितका वेळ जास्त देईल तितकं प्रॉफिट किंवा तितका नफा देणार आहे. तर हा खूप सोपा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये काहीच म्हणजे असं हे नाही. फक्त थोडस मार्केट कसं हलवायचं हे जर टेक्निक किंवा ही कला त्याला जमली आणि जमती अनुभवातून, हा माझा अनुभव सांगतो, कारण हा खूप छान आणि सोपा व्यवसाय आहे. युवकांनो आणि युवतींनो आणि खास करून महाराष्ट्रातील गृहिणींनो, मनीषाताईंनी पेटीकोट शिवण्याचा जो कारखाना सुरू केला आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून साधारणतः 200 ते 300 महिलांना स्वतःच्या पायावर उभा केलं आणि स्वतःची सुद्धा आर्थिक प्रगती करून घेतली. आज त्यांचा पेटीकोट बीड जिल्ह्यासह 3 जिल्ह्यात आहे आणि विशेष करून
पुण्याच्या मॉलमध्ये सुद्धा यांचा पेटीकोट आज उपलब्ध आहे. आज रोजी मनीषाताईंनी घालून दिलेला हा आपल्या समोरचा सर्वात मोठा आदर्श आहे. म्हणून महाराष्ट्रातील एकही गृहिणी रोजगारापासून वंचित राहू नये हा त्याचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. मग तो पेटीकोटचाच व्यवसाय करावा असं नाही. आपण हातरुमाल शिवण्याचा व्यवसाय करू शकता, आपण पिशव्या शिवण्याचा व्यवसाय करू शकता, आणखीन किंवा त्याच्याशी रिलेटेड कसलाही व्यवसाय करू शकता जे की अगदी सोपा आणि साधा आहे. म्हणून शोधवार्ता टीमच्या वतीने महाराष्ट्रातील माझ्या सर्व बहिणींना एक विनंती आहे की अशा कुठल्याही व्यवसायापैकी आपण व्यवसाय सुरू करा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करा. आपल्याला या व्यवसाय संदर्भात किंवा आणखीन इतर गोष्टीविषयी आपल्याला जर काही माहिती हवी असेल तर मनीषाताईंचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा आणि त्यांच्याशी चर्चा करा. शोधवार्ता टीमचं एक कायम एक उद्देश राहिलेला आहे की महाराष्ट्रातील आजचा युवक युवती आणि गृहिणी स्वतःच्या पायावर उभा राहिली पाहिजे. म्हणून शोधवार्ता कायम प्रयत्न करत असते आणि त्यापैकीच आजचा एक छोटासा प्रयत्न आहे. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत